नमस्कार मित्रांनो, मी कस्तुरी केटीज वर्ल्डमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते. ज्यांना माहिती नाही आहे की केटीज वर्ल्डमध्ये आपण काय बघणार आहोत, तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की केटीज वर्ल्डमध्ये आपण बघणार आहोत नक्कीच कुकिंगच्या रेसिपीज. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जिथेही ट्रॅव्हलला जाईन किंवा कुठेही फिरायला जाणार आहे, वॅकेशन्सवर जाणार आहे, तर त्याचे व्हिडिओज किंवा खूप गमती जमती जे आमच्या मित्रांमध्ये असते इकडे, किंवा मी तुम्हाला पॅरिस फिरवणार, तर असं भरपूर काही आपण बघणार आहोत या व्लॉग्समध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पण खूप खूप मजा करणार आहोत आपण, तर तुम्ही बघायला विसरू नका. माझे पुढचे जितकेही एपिसोड असतील, मी प्रयत्न करेन की मंगळवार आणि गुरुवारी मी रेसिपीजचे व्हिडिओज टाकेन, किंवा जेही मी फिरायला जाईन बाहेर त्याचे व्हिडिओज टाकेन, तर नक्की पहा. आणि आज आपण बनवणार आहोत बीटरूटचे कटलेट, तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी काय करून घेते तुम्हाला दाखवते. हा आहे एक बटाटा आणि हे आहेत छोटे, म्हणजे मी घेतले छोटे, अगदी छोटे साईजचे आहेत हे बीटरूट. आणि मी यांना कुकरला दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही पाणी टाकूनच ऑब्व्हियसली शिटी काढायची याची. हे बघा, हे असं एवढं बीटरूटचं पूर्ण असं पाणी निघालेलं त्यात, तर मी ते ह्यातनं काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं गार करून घेतलेलं आहे. आता गार करून झाल्यावरती आपण काय करूया, ह्यांना किसून घेऊया. आता तर मी एका बाउलमध्ये सगळ्यात आधी बटाटा किसते, कारण की बीटरूट किसताना तर पूर्ण हात रेड होऊन जातो. तर हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण आता झालेलं आहे. ह्यात आपण ऍड करूया आता थोडंसं तांदळाचं पीठ. मी सध्या फक्त एक मोठा चमचा घालते, जर लागला तर आपण परत घालूया. आता याच्यात आपण टाकूया मीठ. मी थोडंसं टाकलं आहे कारण की मी याच्या चाट मसाला पण टाकणार आहे आणि चाट मसाल्यात देखील मीठ असतं, त्यामुळे आता हळद टाकूया थोडीशी, थोडंसं तिखट. तुम्ही यात मिरची घालू शकता ठेचून. मी थोडंसं तिखट घालते. आता यात जाईल थोडंसं जिरा पावडर, थोडंसं आमचूर पावडर जाणार आहे. आमचूर पावडर थोडीशी, जर हे सगळं मी जे आता मसाले घातलेले आहेत सगळं हाफ टीस्पून घाला. आता ह्यात आपण थोडंसं अद्रक खिसून टाकूया. हे जवळजवळ मी अर्धा इंच अद्रक खिसते, तुम्ही कमी जास्त पण टाकू शकता जसं तुम्हाला टेस्ट आवडत असेल त्याप्रमाणे. आता ह्यात आपण थोडंसं चाट मसाला घालूया. आता त्याला पूर्ण असं मिक्स करून एकजीव करून घेऊया. तर हा झालेला आहे पीठ रेडी. कटलेट बनवायला घेते मी आता आणि त्यासोबत मी घेतलेला आहे दाणीचा रवा आणि हे काजूचे पीसेस. तुम्ही हवं तर यांना हाफ करू शकता किंवा असंच पूर्णही वापरू शकता. तर स्टार्ट करूया आता आपण कटलेट बनवायला. तर इथे लिंबा एवढा हा गोळा घेतलेला आहे, त्याला मी आता असं राऊंड शेप करून घ्या. आणि यात डिप करून घ्या, चांगलं असं त्याला दाबून घ्या रव्यामध्ये, नाहीतर रवा तसंही त्यात टाकलं की निघेल. त्यामुळे जेवढं तुम्हाला प्रेस करता येईल तेवढं तितकं प्रेस करून रवा चिटकवून घ्या त्यात. आता मी यावरती एक काजू लावते. तर रेडी आहे आपली बीटरूट टिक्की फ्राय करण्यासाठी, म्हणजे शालू फ्राय करण्यासाठी. मी शालू फ्राय करणार आहे.
तर तसेच मी आता बाकीच्या सगळ्याही बनवून घेते. तर आपले सगळे बीटरूटचे कटलेट बनवून रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. तर एक बटाटा आणि मी घेतलेले 4 बीटरूटमध्ये बनवल्यात 8 टोटल टिक्कीस. आता आपण ह्यांना शॅलो फ्राय करून घेऊया. चला, मी ऑलरेडी पॅन हीट करायला ठेवलं होतं. आता ह्यात थोडंसं आपण ऑइल टाकूया शॅलो फ्राय करण्यासाठी. हे ऑलरेडी आता खूपच हेल्दी अशा टिक्कीज आहेत, पण तरी देखील जर तुम्हाला आणखीन पण काही वेजीज ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्की करा. टिक्कीज छान फ्राय होत आहेत आणि मी खरं सांगते की खूप छान वास येत आहे. आता तुम्ही बघू शकता की त्यामध्ये रवा सोडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थोडंसं घट्ट असं तुम्ही त्याला रव्यामध्ये जेव्हा कोट कराल तेव्हा थोडंसं रवा एकदम दाबून लावा त्याला, नाही तर ते असं सुटत राहील. 1.5 ते 2 मिनटानंतर हे मी ॲक्च्युली पहिला टर्न करून घेते. जोपर्यंत हे कटलेट्स आता दुसऱ्या साईडने फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण करूया गार्निशिंगची तयारी. अगदी थोडे पाहू शकता की काजू जो आहे वरचा तो ॲक्च्युली बर्न झालेला आहे, गळला आहे. तर मग काजू टाकू नका. मी टाकलेला आहे सेकंड लॉट बीटरूटच्या कटलेटचा आणि तुम्हाला दाखवते ते कसं आहे. ह्यात मी ॲक्च्युली बीटरूटवरचे काजू काढलेले आहेत कारण की काजू ॲक्च्युअलमध्ये खूप जळाले आणि टेस्टला पण ते करपट लागतं, तर त्यापेक्षा तुम्ही हे असं काढून टाका आणि नंतर फक्त सजावटीच्या टायमिंगला त्यावरती ऑलरेडी ह्याच्यामध्ये जी स्पेस दाखवली आहे त्यात तुम्ही काजू लावू शकता. तर बीटरूटची टिक्की झालेली आहे आपली, मी तुम्हाला खाऊन दाखवते ती कशी झाली आहे. खूप जास्त गरम आहे, बघू शकता त्यातनं वाफ निघते. खूप मस्त झालेली आहे, मी तुम्हाला खाऊन दाखवते. हा बीटरूट कसं झालं मी सांगते, म्हणून बघू शकतो बीटरूटची इतकी फॅन नाही आहे ॲक्च्युली, पण खायला खरंच चांगलं झालं. तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला नक्की सांगा की तुम्हाला आवडली की नाही. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत. बाय बाय.